नांदूर तालुक्यातील वडनेर फुलजी येथील विजय गवाड यांनी केली फसवणूक। पैसे परत मिळण्यासाठी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। गेल्या 1.5 ते 2 वर्षापूर्वी नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील विजय गवाड नावाच्या व्यक्तीने युवा शक्ती जागरण मंच या नावाने मलकापूर नांदुरा मोताळा यासह इतर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन महिलांचे बचत गट स्थापन केले। या बचत गटातील महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमिष या व्यक्तीने दाखवले, ज्यामध्ये आटा चक्की, मोबाईल, मोटरसायकल, म्हशी ट्रॅक्टर, मालवाहक गाडी अशा वस्तू देऊन त्यापासून आर्थिक व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणार असल्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी महिलांकडून 3 ते 4 कोटी रुपये जमा केल्याचे या महिला सांगतात। विजय गवाड याने या महिलांना वस्तू तर दिल्याच नाहीत आणि पैसे परत करण्यासाठी देखील टाळाटाळ करत असल्याने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने यातील काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आणि सर्व महिलांचे पैसे परत करून यांच्यावर गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। एमसीएन न्यूज करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। सीमा आनंद तायडे, राहणार दाताळा, तालुका मलकापूर आणि जिल्हा बुलढाणा। मी दाताळा येथून आलेली आहे। आमची सार्वजनिक बचत गटाच्या माध्यमातून विजय गवाड हा व्यक्ती नांदुरा तालुक्यातील वडनेर या गावातील आहे। तर त्यांनी आमची महिलांची आर्थिक फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक त्याने म्हणजे नुसत्या महिलांचीच नव्हे, घरगुती तुम्हाला उद्योग देणार आहे तर मशिनरी वगैरे तुम्हाला आणून देईल असं सांगून त्याने आटा चक्कीचे पैसे घेऊन गेला। त्याच्यानंतर ई बाईक आणि लॉकडाऊन काळामध्ये मोबाईलची पण त्याने की लहान मुलांना अत्यावश्यक ज्या वस्तू आहे मोबाईल, तर मोबाईलचे लहान मुलांच्या याच्यासाठी पैसा नेला। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा त्याने सोडलं नाही। शेतकऱ्यांचा पंप, ट्रॅक्टर, ई बाईक ह्या ज्या वस्तू आहे घरगुती ह्या तुम्हाला कमी किमतीमध्ये आणून देईल बा। आणि 2018 त्यांनी आमच्याकडे प्रवेश केला, काही थोड्या वस्तू दिल्या, टूर वगैरे काढले, एक टूर पूर्ण केला आणि त्याच्यानंतर आमची 3 वर्षापासून लगातार त्यांना पैसे वापस करण्याची विनंती सुरू आहे, परंतु ते पैसाही देत नाही आणि तारखांवर तारखा देत आहे। महिलांची एकंदरीत फसवणूक होऊ शकते आणि किती लाख रुपये फसवणूक, तर तशी 10 ते 12 हजार महिलांची झालेली आहे, परंतु जे कोणीही आवाज उठवला त्याला तो चुप करून टाकत आहे आणि धमके देऊन की जर तुम्ही पोलीस स्टेशनपर्यंत गेले किंवा कारवाई जर केली तुम्ही तर तुमचा पैसा बुडाला अशा धमक्या देऊन त्याने ज्या वेळेस मी घरून फोन केला की सर तुम्ही आमचे हातपाय जोडून मी तुम्हाला विनंती करते की ते पैसा आमचा वापस करून द्या आणि ह्या जे आमच्या प्रकरणामध्ये तुमच्या प्रकरणामध्ये अटकलेलं आमचं पण जीवन सुखी आणि तुमचं पण, तर नाही तर मी आत्महत्या करणार। मी 4-5 दिवसाचा अवधी दिला त्यांना की 5 दिवसामध्ये माझे पैसे वापस करून द्या नाहीतर मी आत्महत्या करेल। तर त्यांचं प्रूफ आहे माझ्याजवळ की तुम्ही आत्महत्या, तो तुमचा प्रश्न आहे की आत्महत्या पलीकडे ते आम्हाला आता म्हणजे हे करत आहे। किती लाख रुपयाचा भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार तर तो 4 ते 5 कोटीचा आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमचे जे 5-5, 10-10 लाख आहे ते आमच्यासाठी करोडो प्रमाणे आहे। तर त्यांना आमची एकच विनंती आहे की आमचा पैसा देऊन द्या आणि आम्ही याच्यामधून म्हणजे आमच्या महिलांची सुटका करून द्यायची, कारण गावातून पैसा आमच्या हातून गेलेला आहे गावातून, त्याच्यामुळे गावातील जनता आम्हाला एकदम त्रस्त म्हणजे खूप त्रास देत आहे की आत्महत्या पलीकडे आमचं म्हणजे आजही जरी आम्ही आत्महत्या केली तरी चालेल अशी आमची घरादारावर परिस्थिती आलेली आहे। म्हणून आम्ही 8व्या महिन्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला मलकापूर।